नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। तुला माहिती आहे, गेले 1.5 महिन्यापासून सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या झाली की खून झाला या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत। आणि जेव्हापासून ही घटना घडली तेव्हापासून मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याचप्रमाणे जनतेमधून किंवा सगळ्या लोकांमधून CBI इन्क्वायरीची देखील सारखी मागणी होत आहे। पण आता हा विषय एक राजकीय ढंगाकडे पण वळत आहे, कारण या गोष्टीला काही प्रमाणात राजकीय स्वरूप देखील येत आहे। आता या प्रमाणात काही भाजपचे नेते असतील ते शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करत आहे की या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या आदल्या दिवशी काही पार्टी झाली होती, त्यामध्ये कोणी मंत्री लोक सामील होते, अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत। आणि त्यामुळे ठाकरे सरकार ही CBI इन्क्वायरीला देत नाही आहे किंवा मुंबई पोलिसांवर दबाव आणते प्रकरण दाबण्यासाठीचा। शिवाय बिहार पोलीस जे इकडे आलेले आहेत त्यांनासुद्धा काम करून देत नाही, अशा प्रकारची टीका होते। त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस, ज्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत, त्यांनी देखील आज अशा प्रकारची भावना व्यक्त केली की मुंबईमध्ये आता सुरक्षिततेची भावना राहिलेली नाही आहे। जसं की सुशांत सिंग राजपूतच्या केसमुळे त्यांना असं वाटतं, असं त्यांनी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केलेली आहे। परंतु त्यांच्या ह्या ट्विटनंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सगळीकडे ट्रोल झालेले ते बघत आहोत आपण, कारण त्यांचं जे ट्विट आहे त्याला लोकांनी अनेक ठिकाणी रिट्विट पण केलं आहे। आणि त्याला रिप्लाय देताना लोकांनी त्यांना सगळे त्यांच्या जुन्या मुख्यमंत्री असताना किंवा आत्ता देखील जे ते सुरक्षारक्षक म्हणून पोलीस बाळगतात ते मुंबईचेच पोलीस आहेत अशा प्रकारची त्यांना जाणीव करून दिलेली आहेत। तर त्यांनी काय ट्विट केलं आहे आणि त्याबद्दल त्यांना आलेल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण सगळे बघूयात। तर सुशांत सिंग राजपूतच्या डेथ केसविषयी रिॲक्ट होताना अमृता फडणवीस यांनी असं ट्विट केलं आहे की आय फील मुंबई हॅज लॉस्ट ह्युमॅनिटी अँड इज नो मोर सेफ टू लाईव्ह। म्हणजे मुंबई ही स्वाभिमानी लोकांसाठी आता सुरक्षित राहिलेली नाही, अशा प्रकारचं टीका करून त्यांनी एक प्रकारे मुंबई पोलीस तपास योग्यरित्या करत नाही अशा प्रकारची टीका केलेली होती। त्यानंतर त्यांना उत्तर देताना वरुण सरदेसाई, जे शिवसेनेचे विद्यार्थी सेनेचे नेते आहेत, त्यांनी मॅडम तुम्ही आणि तुमचे कुटुंब याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप कसे काय करू शकता, सोडून द्या सिक्युरिटी कव्हरवर तुम्हाला भरोसा नसेल तर, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील ते मोठ्या प्रमाणात ठेवलं होत असताना मुंबई पोलिसांच्या जीवावर 5 वर्ष मजा केली, आता तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर बिहारला निघा, अशा प्रकारची भावना देखील लोकांकडून व्यक्त केली जात आहे। त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई यांनी याच मुंबई पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात तुम्ही नाचलात गायलात आणि आता तुम्ही त्यांच्यावरच टीका करताय, अशा प्रकारची देखील टीका ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर शिवसेनेतर्फे करण्यात आलेली आहे। तर सुशांत सिंग राजपूत या प्रकरणामध्ये टीका केल्यानंतर अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडियावर ट्रोल झालेले बघत आहोत आपण। ही आणखी बिल काही ट्विट आहे ज्याच्यामध्ये अमृता फडणवीस यांना उद्देशून अशा प्रकारची टीका लोकांकडून केली जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्या या गोष्टीबद्दल काय वाटतं, त्यांच्यावर होणारी टीका, सुशांत सिंग राजपूतच्या केसबद्दल मुंबई पोलीस करत असलेला तपास आणि राजकीय त्याच्या बरोबर जे अर्थ निघत आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।